छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती संदर्भात जो वारंवार स्टंटबाजी जी चाललेली आहे माजी आमदारांची, प्रथमतः त्यांचा निषेध व्यक्त करतो. निषेध अशासाठी व्यक्त करतो की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या संदर्भात पूर्वीचा अश्वारूढ नव्हता, उभा फोटो होता, त्यावेळी श्रीमंत अनिलराजे डबळे सरकारने पुढाकार घेऊन त्यावेळी समिती स्थापन केलेली होती. पण त्या समितीला ज्यावेळी ह्यांनी आमदार झाले त्यावेळी ती समिती बरखास्त करा व मी स्टँडिंग आमदार असल्यामुळे मी समितीचा अध्यक्ष असतोय, त्याच्यामुळं त्यांनी अश्वारूढ पुतळ्याचा अट्टास धरला. मग सर्वांनी ते अट्टास मान्य केला व तो पुतळा, पूर्वीचा पुतळा जो होता तो आणला. त्यावेळी तो पुतळा काही लोकांनी वाळेखिंडीला नेण्याचा प्रयत्न केला, नाना शिंदेने वगैरे तो पुतळा इथं आणून तिथं विटंबना होईल या कारणानं इथं जतमध्ये आणून ठेवला. पण ज्यावेळी माजी आमदारांचं त्याच्या त्या पुतळ्यात काही विषय योगदान सुद्धा नव्हतं, पण त्यांनी तिथं त्यावेळी मी स्टँडिंग आमदार आणि मी त्याचं समितीचा अध्यक्ष असतोय हे बालहट धरून तो पुतळा तिथं शिवाजी महाराजांचा मूर्ती त्या ऑफिसमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा सर्वांनी मान्यता दिली, राहू दे, त्यांच्याजवळ राहिलं तर सुरक्षित राहते. मग बसवण्याचा ज्यावेळी विषय आला त्यावेळी अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी दीर्घाय करत होते, 7-7, 8-8 वर्ष स्टँडिंग आमदार हेच होते. त्यावेळी दीर्घाय होत असताना वारंवार मी त्या पुतळाचे जे कारागृह आहेत त्यांना भेटलो, तिथं आमची तुम्ही झाली, गुन्हा दाखल करण्यापर्यंत प्रयत्न झाला, तिथं त्या पुतळ्याच्या संदर्भात भूमिका घेतली व आता जे येणे म्हणतात आम्ही समितीच्या अध्यक्षाने मी बॉन्ड केलाय, तो बॉन्ड स्वतः मी त्या व्यक्तीला इथं आणून जगताप साहेबांच्या नावे बॉन्ड करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. ह्या लोकांनी कोणताही प्रयत्न न करता ज्यावेळी अश्वारूढ पुतळा तयार करण्यास तयार झाला त्यावेळी यांचं राजकारण उफाळलं व राजकारण स्टंटबाजी करून ह्या मूर्तीचं हेळसांड करण्याचं चालू केलं. 2 महिन्यापासून बघतोय आम्ही, सर्व जनता बघते आहे. ह्यांनी जरी राजकारण करत असतील तर जनता ही सुज्ञ आहे, त्यांना ते जनतेला कळतं की बाबा परिस्थिती काय चालली आहे आणि परिस्थिती राजकारण ह्याच्यात कोण आणा लागले. ज्यावेळी मूर्ती आणायचा प्रयत्न केला तिथं पोलीस बंदोबस्तात त्यांनी स्टंटबाजी करून मूर्ती आणली. मूर्ती कशासाठी त्यांना एक मला प्रश्न करायचा आहे, मूर्ती कशासाठी जतला तिथून हलवली व मूर्ती इथं न बसवता तुमच्या पेट्रोल पंपावरती का नाही, याचा जनतेला पहिल्यांदा खुलासा करावा. एकतर तिथं तुम्ही मोठं मोठं बोलून आणला तर आम्ही मूर्ती तिथून आणल्यानंतर इथं चबुतऱ्यावरती बसू ना, मग तुम्ही ती मूर्तीचं राजकारण करता का? तुमचं राजकारण संपले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे करून राजकारणाची पोळी भाजून घेता का? हा प्रश्न सर्व जनतेला व आम्हाला आहे. ह्याचबरोबर स्टँडिंग आमदार विक्रमसिंह संस्थानी ज्यावेळी काल कलेक्टर ऑफिसला मीटिंग घेतली त्यावेळी माननीय विलासराव जगताप साहेब होते, संजय काका होते. ज्यावेळी आम्ही तिथं गेल्यानंतर विलासराव जगताप साहेबांनी काय केलं की आम्ही यांच्या समोर भूमिका आमची मांडणार नाही, आम्ही चालवून उठून आले. संजय काका त्याला साक्षीदार आहेत. दादांनी जी भूमिका मांडली, दादांनी भूमिका अशी मांडली की बाबा तिथं पुतळा बसू द्या, कलेक्टर साहेबांना बसू द्या आम्हाला, आणि 2 महिन्यात तुमची काय पूर्तता आम्ही करतो. मग विरोध कुठून आला? बिनकामाचा सोशल मीडियाचा वापर करायचा, स्वतःचे व्हिडिओ तयार करायचे आणि तुम्ही तिथं पाठवायचे, अशी भूमिका जी जगताप साहेबांची चालली ती कुठंतरी थांबली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी तहसील ऑफिसमध्ये ज्यावेळी मीटिंग बोलवली ते राजे सुद्धा होते, त्यावेळी नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं की नगरपालिकेच्या ताब्यात द्या, संस्था ही स्थानिक स्वराज्य संस्थेला नियमानुसार पुतळा बसवण्याचा अधिकार आहे. ही समिती तात्पुरती यांनी केलेली, यांच्या पिलावळाला घेऊन समिती स्थापन केलेली आहे. ह्या समितीचा कुठेही कलेक्टर ऑफिस असो कुठल्याही प्रशासकीय क्षेत्रात चालत नाही हे सुद्धा त्यांना माहीत असून मुलांना व शुभक्तांना माती भडकवण्याचं जे काम चालू आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि इथून पुढच्या कालावधीत आमच्या नगरपालिकेकडे ताबा द्यावा व नगरपालिका महिन्यात ते 2 महिन्यात त्याची पूर्तता करून जंगी मिरवणुकीत आम्ही तिथं अश्वारूढ पुतळा आम्ही बसवण्याचा प्रयत्न करू.